बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपुरामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महोत्सवाचा शेतकऱ्यांना देखील फायदा झालाय। चंद्रपूरमध्ये 15 ऑगस्टचे औचित्य साधून 2 दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला। आपल्या आहारात विषमुक्त नैसर्गिक रानभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे। रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व आणि माहिती जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी आणि विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर कृषी कार्यालयाच्या परिसरामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी, पाहूया। शेतकऱ्यांचा मनोबल वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातून दूर झाला पाहिजे यासाठी 15 ऑगस्टचे औचित्य साधून आज चंद्रपूरमध्ये 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2 दिवसीय रान भाजी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। चंद्रपूरचे जिल्हा अधिकारी आपल्या सोबत आहेत। रानभाजी महोत्सव रानभाजीचा जो जिल्ह्यामध्ये आहे तो लोकांपर्यंत पोहोचावे आणि लोकांमध्ये रानभाजीचा वापर जास्त व्हावे या हेतूने हा रानभाजी महोत्सव साजरा करत आहोत। हा 2 दिवसचा असणार आहे ताकि जास्तीत जास्त लोक येऊन हे बघता येतील आणि शेतकऱ्यांना पण जे रानभाजी उगवलेला आहे त्यांना विक्री करण्याची संधी मिळेल। या पूर्ण महोत्सवामध्ये जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व ठिकाणीतून शेतकरी जो आहे रानभाजी उगवत आहे तो त्यांना बोलवलेला आहे। वेगवेगळा स्टॉल लावलेला आहे, स्टॉलच्या माध्यमातून ते विक्री पण करत आहे आणि लोकांमध्ये जागृती पण करत आहे। जे स्टॉल लावले आहे त्यांचं काही प्रमाणपत्र देऊन काय त्यांचं चांगलं जे काम करत आहे त्याला काही तुम्ही तुमच्याकडून पारितोषिक देणार आहे? हो, जो काही चांगलं काम करणार आहे त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस करत आहे त्यांना एक सिलेक्ट करून विजेता म्हणून घोषित करून प्रमाणपत्र आणि बक्षीस पण मिळणार आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र, चंद्रपूर।